नमस्कार, बिगेस्ट टेस्टी फूड पॉइंट मध्ये तुमचं सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत वाम फिश करीची रेसिपी. माशांचे सर्व प्रकार बनवायला खूप सोपे असतात आणि ते शिजायलाही जास्त वेळ लागत नाही. खूप झटपट माशांची रेसिपी तयार होते. आज आपण वाम मच्छीचं पारंपरिक असं रस्सा रेसिपी पाहणार आहोत. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी वाम मच्छीचं कालवण बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहूया. इथे मी एक मोठा बाउल भरून वाम मच्छी घेतलेली आहे. ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे. त्यानंतर मी इथे अर्धा नारळाची वाटी, ओल्या नारळ होतात त्याची वाटी मी बारीक चिरून थोडंसं किंचित पाणी घालून त्याची एक पेस्ट करून घेतलेली आहे. त्यानंतर मी हिरवं वाटण केलेलं आहे. त्यामध्ये अर्धा इंचा आलं, मुठभर कोथिंबीर, 9-10 लसणाच्या पाकळ्या आणि 1-2 हिरव्या मिरच्या अशी मी एक पेस्ट करून घेतलेली आहे. त्यानंतर कोकमचा एक तुकडा घेतलेला आहे आणि एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे. टोमॅटो मी लहान साईजचा घेतलेला आहे. आपण टोमॅटो घेतोय म्हणून कोकम कमी घ्यायचा आहे, नाहीतर जास्त आंबट होईल. मसाल्यांमध्ये आपण घेतले गरम मसाला 1 टीस्पून, हळदी पावडर 1/2 चमचा आणि त्याचबरोबर आगरी मसाला पावडर मी इथे 2.5 टेबलस्पून घेतलेला आहे. याच्या जागी तुम्ही कोणतंही लाल तिखट घेऊ शकता आणि चवीनुसार मीठ. त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे साधारण 2-2.5 ग्लास पाणी आणि तेल. गॅसवर मी ठेवलेलं आहे टोप, ते गरम होताच मी त्यात 2 तेलाचे माप घालणार आहे आणि तेलसुद्धा आपल्याला आता चांगलं गरम करून घ्यायचं आहे. तेल गरम होताच आपल्याला आपण जी आलं लसूण मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट केलेली आहे ती घालायची आहे आणि ती तेलावर चांगली फ्राय करून घ्यायची आहे. लसूणाने आलंचं जे कच्चेपणा असतो तो जाईपर्यंत आपल्याला तेलामध्ये ही पेस्ट फ्राय करून घ्यायची आहे. बारीक गॅसवर मी हे वाटण 1 मिनिटासाठी परतून घेतलेलं आहे. आता आपण यात घालूया टोमॅटो आणि टोमॅटोसुद्धा आता आपल्याला चांगला मऊ होईस्तवर परतून घ्यायचा आहे. टोमॅटो शिजलेला आहे बऱ्यापैकी. आता आपण यात काही मसाले घालूया. तर इथे आपण 2.5 टेबलस्पून आगरी मसाला पावडर घेतलेला आहे म्हणून तो मी घालते. त्याच्या जागी तुम्ही कोणतंही लाल तिखट घालू शकता. 1/2 चमचा हळद, 1 टीस्पून गरम मसाला. हे सर्व मसाले आपल्याला तेलावर हलकेसे परतून घ्यायचे आहेत. जास्त वेळ परतायचे नाही आहेत, नाही तर मसाले करपून जातील. लगेच आपण त्यात घालूया ओल्या नारळाचं वाटण. या जागी तुम्ही सुकं खोबरंसुद्धा वापरू शकता, पण ओल्या नारळाने खूप छान अशी चव येते रश्श्यामध्ये. आता हे सर्व मसाले आपल्याला परतून घ्यायचे आहेत. ओल्या नारळामध्ये जे वाटताना पाणी घातलेलं आणि हिरव्या वाटणामध्ये पाणी घातलेलं ते आटेपर्यंत आपल्याला अशा पद्धतीनेच तेलामध्ये फ्राय करायचं आहे. तर आता तुम्ही पाहू शकता इथे तेल सुटलेलं आहे चांगलं आणि त्यातलं पाणी जे ते सुद्धा आटलेलं आहे. तर आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत पाणी. तर तुम्हाला जितकं पाणी हवं आहे तितकं तुम्ही घालू शकता. तुम्हाला किती रस्सा हवा आहे त्यानुसार घाला. मी इथे 2 ग्लास पाणी घातलेलं आहे कारण रश्श्याला उकळी येईल, त्यानंतर मच्छी टाकू आपण, तीसुद्धा शिजता शिजता त्यातलं पाणी थोडं आटून जाईल, त्यामुळे जास्तीचं पाणी मी घातलेलं आहे. तर आता इथे मी घातलेला एक कोकमचा तुकडा आणि चवीनुसार मीठ. आता या रश्श्याला आपल्याला मिक्स करून उकळी येऊ द्यायची आहे. वाम शिजायला जास्त वेळ लागत नाही, त्यामुळे ही रेसिपी जी आहे ती झटपट होते. अशा पद्धतीने जर तुम्ही घरी ट्राय कराल तर खरंच तुम्ही ही रेसिपी विसरणार नाहीत. खूप चविष्ट अशी लागते. कालवणाला उकळी यायला लागलेली आहे. तर आता आपण याच्यामध्ये वाम फिश घालूया. मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे. पिवळी वाम घेतलेली आहे मी. तुम्ही कोणती काळ्या कलरची सुद्धा घेऊ शकता. तर सर्व पीसेस आपण याच्यामध्ये घालून घेऊया आणि एकदा मिक्स करून घेऊया. कालवणाला आपण चांगली उकळी काढून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये वाम मच्छी ती पण घातलेली आहे. तर आता आपल्याला वाम जी ती शिजायला थोडा वेळ द्यावा लागेल. तर 10 मिनिटासाठी मी झाकण देऊन ठेवणार आहे. झाकण अर्धवट द्यायचं आहे. पूर्ण दिलं तर त्यातला जो मसाला आहे तो वाफेने सगळा ताटाला चिकटेल. तर त्याच्यामुळे 10 मिनिट फक्त आपल्याला शिजवायचं आहे, 10-12 मिनिट. तर 10 मिनिट झालेले आहेत आणि झाकणसुद्धा उघडलेले, छान अशी आपली वाम फिशचा रस्सा जो आहे, कालवण आहे, ते तयार झालेला आहे. वाम मच्छीचा रस्सा जो आहे तो छान असा दाटसर झालेला आहे आणि मसालेदार झालेला आहे. आता आपण हे सर्व करून त्याच्यावरून कोथिंबीर घालूया. तर अशा पद्धतीने आपली वाम फिश करी जी आहे ती तयार झालेली आहे. अशा पद्धतीने ट्राय करा, नक्कीच तुम्हाला आवडेल आणि तुम्ही पुन्हा पुन्हा अशीच बनवण्याचा प्रयत्न कराल. फक्त 15-16 मिनिटात आपला वाम मच्छीचा रस्सा तयार झालेला आहे. आजची ही पारंपरिक रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू.